डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करून भारत देशातील मनुवादी तथा विषमतावादी व्यवस्थेच्या विकृत समर्थकांना पहिला हादरा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये अनेक आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून मनुस्मृतीचं प्रतिकात्मक प्रतिदहन करून स्त्रीमुक्ती दिवस देखील साजरा करण्यात आला। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मनुस्मृतीचं दहन करून स्त्रीमुक्ती दिन देखील साजरा करण्यात आला। यावेळी बसपाचे विधानसभा अध्यक्ष विशाल वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष आनंद शेंगदाणे, राहुल मोहिते, रवी शिंदे, रमाई महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात पक्ष यांच्या माध्यमातून मनुस्मृतीचं दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला।